अंबड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. दारूच्या नशेत पतीने मारहाण केल्याने पत्नीचा मृत्यू झालाय. नाशिकच्या चुंचळे परिसरात पत्नीची हत्या करून पतीने आत्महत्या केल्याची घटना घडली. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिची हत्या करून गर्भास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली. याबाबत अंबड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अंबड चुंचाळे येथील घरकुल इमारत क्रमांक 19 येथे राहणाऱ्या भुजंग अश्रू तायडे वयवर्ष 35 याचा पत्नी मनीषा भुजंग तायडे वयवर्ष 30 हिच्या सोबत वाद झाला. या वादातून भुजंगने मनीषावर धारधार शस्त्राने वार करून तिचा निर्घृण खून केला आणि त्यानंतर त्याने घराच्या किचन मधील फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली. सायंकाळच्या वेळेस क्लासला गेलेली मुले घरी आल्यानंतर त्यांनी दरवाजा वाजवला, मात्र घरातून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न आल्याने मुलांनी ही बाब शेजारच्यांना सांगितली. शेजारच्या नागरिकांच्या मदतीने दरवाजा उघडल्यानंतर रक्तभंबाळ अवस्थेत मनीषाचा मृतदेह आढळून आला, तर भुजंगाने आत्महत्या केल्याचं उघड झालं. परिसरातील नागरिकांनी तत्काळ या घटनेची माहिती अंबड पोलिसांना दिली. याबाबतची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी या दोघांचेही मोबाईल ताब्यात घेतले असून या प्रकरणी आता अंबड पोलिसांकडून अधिक तपास सुरू झालाय. भुजंग हा पीठाच्या गिरणीत कामगार होता. भुजंग आणि मनीषा यांच्या पश्चात दोन मुलं आहेत. आई वडील सोडून गेल्याने मुलांवरील मायेचं छत्र हरपलंय. या घटनेमुळे परिसरातून आता हळहळ व्यक्त केली जाते. स्टार 24 फास्ट न्यूज साठी दिलीप तुकाराम दातीर सिडको. स्टार 24 फास्ट न्यूज.